आरोग्य जागृती। नमस्कार, मी डॉक्टर उज्ज्वला दहीफळे, प्लास्टिक कॉस्मेटिक आणि क्लेफ्ट सर्जन, छत्रपती संभाजीनगर, दहीफळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि एबीएमएसएस अखिल भारतीय महिला सेवा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दुभंगलेले ओठ आणि दुभंगलेले टाळू या मुलांच्यासाठी वर्षभर मोफत शस्त्रक्रिया, निदान आणि शस्त्रक्रिया केली जाते। आज वर्ल्ड स्माईल डे आहे। 6 ऑक्टोबर हा नेहमीच वर्ल्ड स्माईल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि ज्या मुलांना दुभंगलेले ओठ आणि टाळू आहे अशा मुलांच्या चेहऱ्यावर आम्ही स्माईल फुलवतो, म्हणून हा डे आम्ही नेहमीच सेलिब्रेट करतो। तर आईच्या गर्भात असताना जे बाळ असतं, जेव्हा निदान होतं तेव्हापासून ते बाळाचे पूर्ण निदान आणि ट्रीटमेंट ही मोफत केली जाते। यामध्ये आपण बघतो की ज्या मुलांना दुभंगलेले ओठ आणि टाळू आहे या मुलांच्यासाठी नक्कीच त्यांचं आयुष्य हे खडतर आहे। त्याचबरोबर जेव्हा आई वडिलांना हे कळतं की त्यांच्या मुलांना अशी काही जन्मजात व्याधी आहे तर तेव्हा पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते। तर अशा फॅमिलीजना आई वडील असतील, आजी आजोबा असतील, तर त्यांना काउन्सिलिंग केलं जातं आणि फक्त काउन्सिलिंगच नाही तर त्यांना आपण ट्रीटमेंट घेण्यासाठी, वॅक्सिनेशन घेण्यासाठी, ब्रेस्ट फीडिंगसाठी, न्यूट्रिशनसाठी या सगळ्या गोष्टींच्यासाठी त्यांना प्रमोट केलं जातं आणि त्यांना त्यांची ट्रीटमेंट वेळेवर केली जाते। ज्या मुलांची निदान आणि ट्रीटमेंट वेळेवर होतं, किती जरी मोठी डिफॉर्मिटी असेल तरी नक्कीच ही मुलं आयुष्यामध्ये उंच ताठ मानेने समाजामध्ये वावरण्यासाठी सक्षम आणि कॉन्फिडंट होतात। त्यामुळं मी सगळ्या आई वडिलांना किंवा नातेवाईकांना आणि समाजाला आवाहन करते की आपला स्वतःचा असेल, नातेवाईकांचा असेल किंवा समाजामध्ये कुठं जरी अशा प्रकारचं बाळ दिसलं तर या बाळांना, त्यांच्या फॅमिलींना आपण प्रमोट करा की त्यांचं निदान आणि ट्रीटमेंट मोफत होत असतं आणि यांचं जर वेळेवर ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच ही मुलं चांगल्या पद्धतीने समाजामध्ये वावरण्यासाठी सक्षम असतात। धन्यवाद। आरोग्य जागृती।